आणि अधिवेशन सुरू होण्यापूर्वी एक चर्चा रंगलेली की सभागृहामध्ये बैठक व्यवस्था आसन व्यवस्था नेमकी कशी असेल, कारण राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या बंडानंतर होणारं हे पहिलंच अधिवेशन आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांच्या गटातील आमदार आणि मंत्री हे सर्वजण आज सत्ताधारी बाकांवरती बसल्याचं चित्र पाहायला मिळालं. अजित पवारांसह 11 जण सत्ताधारी बाकांवरती बसलेले तर शरद पवार यांच्या गटातील 8 आमदार विरोधी बाकांवरती बसलेले होते. राष्ट्रवादीचे हे इतकेच आमदार आज उपस्थित होते, त्यामुळे कोण कुठे बसणार या वादावरती किंवा प्रश्नावरती आता तोडगा निघालेला आहे. अजित पवार गटात गेलेले सर्व आमदार हे सत्ताधारी बाकांवरती बसल्याचं चित्र पाहायला मिळालं. अजित पवार गटाचे आमदार विधान भवनात आज कोण कोण हजर होते? छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, आदिती तटकरे, संजय बनसोडे, हसन मुश्रीफ, अनिल पाटील, धर्मराव बाबा अत्राम आणि सुनील शेळके. यासोबत किरण लहामटे, सरोज अहिरे, तर शरद पवार गटाचे आमदार होते अनिल देशमुख, जयंत पाटील, बाळासाहेब पाटील, सुनील भुसारा, रोहित पवार, राजेश टोपे, प्राजक्त तनपुरे, सुमन पाटील. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.